आंबेडकर जनता मोदी सरकारला मत देणार नाही, तसंच मुस्लिम लोक असतील, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक हे मोदीला मतं देणार नाही, त्यामुळे काँग्रेसचाच विजय निश्चित आहे असं मत माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत मांडलं आहे. 30 कोटी भारतीय जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून ती अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. 2014 ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मैं न खाऊंगा और किसी को खाने दूंगा अशी घोषणा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आणि त्याला अनुसरून त्यांनी प्रचार केला आणि मला आज सांगावंसं वाटतं, म्हणजे मी सुप्रीम कोर्टाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी मनापासून आभार मानणार आहे, आनंद व्यक्त करणार आहे की ही घोषणा कशी बेगडी होती याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काल सुप्रीम कोर्टाने दिलेला राफेलच्या संदर्भातला निर्णय. यावेळेला माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी खूप प्रयत्न केले परंतु ते काही घडलं नाही आणि म्हणून दलित समाजाला, आंबेडकरी चळवळीतील मतदारांना माझी विनंती आहे की बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनकर्ती जमात जर आपल्याला व्हायचं असेल तर धर्मनिरपेक्षता या शक्ती आहेत, ती शक्ती म्हणजे महाआघाडी आहे आणि त्या महाआघाडीला आपण मतदान करावं असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो. लोकशाही टिकवणाऱ्या संस्था या BJP काळात मोडीत काढण्यात आलेल्या आहेत, मोडीत काढण्याला येत आहेत. नियोजन मंडळाचं नाव बदललं, नीती आयोग केलं आणि नीती आयोगाला जो निधी गोरगरीब मागासवर्गीय समाजाला मिळत होता त्या नीती आयोगानं तो निधी मोठ्या प्रमाणावर कमी केला. या पुणे शहरातील उमेदवार महाआघाडीचे माननीय मोहन जोशी यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आव्हान मी आपल्यामार्फत पुणे शहरातील नागरिकांना करू इच्छितो. धन्यवाद.